नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बातमीपत्राची सुरुवात करण्याआधी बघूया ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत. एक नजर टाकूया अमरावती आणि विदर्भच्या आकड्यांवर. अमरावतीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून आलेल्या रिपोर्टनुसार मार्च महिन्यापासून घेण्यात आलेल्या एकूण नागरिकांची तपासणी ही 9278 आहे. यामध्ये पाठवलेले सॅम्पल्स हे 2110 आहेत, तर 1713 हे निगेटिव्ह आलेत. 196 रिपोर्ट हे प्रलंबित आहेत. आतापर्यंत अमरावतीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 84 झाली असून 45 नागरिक हे बरे होऊन घरी गेले आहेत. यामध्ये 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 45 नागरिकांवर कोविड वार्डात उपचार सुरू आहेत. यामध्ये एका रुग्णाला GMC नागपूरमध्ये रेफर करण्यात आले आहे. आज आलेल्या एकूण 139 अहवालांपैकी सर्व अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील कोविड वार्डातून 24 रुग्ण हे उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतलेले आहेत. रुग्णालयात दाखल या सर्व रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल हा उपचारानंतर निगेटिव्ह आल्याने वैद्यकीय यंत्रणेने या सर्वांचे अभिनंदन करून बऱ्या झालेल्या सर्व नागरिकांना मिठाई देण्यात आली आणि त्यांना निरोप दिला. यानंतर दक्षता म्हणून हे सर्वजण होम क्वारंटाईन राहणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी बऱ्या झालेल्या रुग्णांना शुभेच्छाही दिल्या. अमरावती येथील जिल्हा कोविड रुग्णालयातून 24 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतलेले आहेत. रुग्णालयात दाखल या सर्व रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल हा उपचारानंतर निगेटिव्ह आला आहे. मोठ्या संख्येने रुग्ण उपचारानंतर घरी परतत असल्याने वैद्यकीय यंत्रणेने या सर्वांचे अभिनंदन करत त्यांना निरोप दिला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, परिचारिका वर्षा पागोट यांच्यासह अनेक डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बरा झालेल्या सर्व नागरिकांना मिठाई देण्यात आली. तो हमारी इच्छा एक ही है कि आप लोग हमारे एम्बेसडर बन गए हो. भाई सोशल डिस्टेंसिंग रखना है, हर एक चीज के ऊपर आता है. आपने देखा होगा जिनके घर से पॉजिटिव निकला है उसको भी क्या पॉजिटिव निकलता है, उससे क्या नहीं निकलता. तो अपने को सिर्फ अगर खुद अपन आगे बाजू में खड़े रहे जिसकी जिसके आगे अंतर रखे तो ये बीमारी होने वाली नहीं है. इस बीमारी पर अपने को विजय मिलाना है तो सिर्फ सोशल डिस्टेंसिंग का जो अंतर रखना है अपने को टीम के ज्यादा का वो रखना है. और बीमारी बाद में फैल जाएंगे, सबको फैल जाएंगे और जितने भी लोग हैं उनको ना हो. इसीलिए क्या कर रहे हैं आप अभी कहते हैं आपको मालूम नहीं कौन पॉजिटिव कौन निगेटिव. अगर वो पॉजिटिव भी है लेकिन उसके अगर अपन ने 3 फुट के ऊपर का अंतर रखा के ध्यान रखते हैं ठीक है. लेकिन मेरे को डर इसलिए नहीं है कि मैं पॉजिटिव के संपर्क में गया. हमारे बाकी लोग वो आपको तपास से है लेकिन वो पूरा किट पैक पहन के रहते हैं, इसलिए उनको धोखा नहीं है. इसीलिए मास्क का बहुत ज़्यादा महत्व है, आपको मास्क पहन के ही रहना. ये सब जो चीज़ें आपको बताना है सबको समाज में और हमको सहयोग करना है ठीक है. यानंतर दक्षता म्हणून हे सर्वजण होम क्वारंटाईन राहणार आहेत. यामध्ये 11 पुरुष व्यक्ती व 13 महिलांचा समावेश आहे. खोलापुरी गेट येथील 5 महिला व 3 पुरुष असे 8 जण, हनुमाननगरमधील 1 महिला, कवरनगरमधील 2 महिला व 1 पुरुष, नालसापुरा येथील 2 पुरुष 2 महिला, काटा सुप्रियानगरमधील 1 पुरुष, गौसनगरमधील 1 पुरुष, ताजनगरमधील 3 महिला व 3 पुरुष अशा 6 जणांचा समावेश आहे. अशा 24 व्यक्तींना आज घरी सोडवण्यात आले आहे. आज कोविड रुग्णालयातून 25 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
मात्र त्यातील एका रुग्णास डायलिसिस घेणार असल्यामुळे त्याला दक्षता म्हणून सध्या रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे. डॉक्टर्स आहे, नर्स आहे, स्टाफ आहे, गार्ड वगैरे जितके भी आहे, सबने सहकार्य दिया हम लोगों को और अच्छी तरह से हमारी देखभाल की. मेरा दिन हम रहे, हमारे को किसी चीज़ की कमी नहीं पड़ने दी. दवाई वगैरह सब टाइम पर वगैरह, खाना पीना सब मिलता था. हम सबके सब आठों लोग तीसरे दूसरे माले पे थे. घर लौट रहे आप लोग, सुधर के जा रहे हैं यहाँ से. और दूसरी बात ये बोलने के लिए है कि भाई सब ने अपनी अपनी कार्ड को खुद लेने को ना, और सब लोगों ने अपने डिस्टेंस से रहने को ना और घर में रहने को ना, और अच्छा अच्छे होने वाले लोगों को भी अच्छा रहने दो, और जिनको है उन्होंने आके यहाँ पर एडमिट हो जाने के. आमच्या हॉस्पिटलमधून 25 पेशंट सुटी होऊन जात आहे. त्या माध्यमातून आम्ही एकच सांगतो, प्रत्येक कोविडचा रुग्ण जर प्रथम स्टेजमध्ये दुसऱ्या स्टेजमध्ये आमच्याकडे आला, लक्षणे दिसताच आमच्याकडे आला, तर 100% रिझल्ट हा आपण त्यांना देऊ शकतो, ते बरे होतात. जाताना त्यांना एकच सांगायचं आहे की घरी गेल्याच्यानंतरही सोशल डिस्टन्सिंग त्यांना पाळायचं आहे. आणि जे कोणी आता समाजामध्ये असे कोणी घेऊन त्यांना वाटलं तर त्यांचंसुद्धा धाडस वाढवून त्यांना रुग्णालयाकडे जाण्याचा त्यांनी त्यांच्या माध्यमातून एक संदेश पोहोचवायचा आहे की हॉस्पिटलला जा, 100% तुम्ही बरे. त्याचबरोबर याच्यासमोरसुद्धा जरी आता लॉकडाऊन कम्प्लिटली काढून टाकण्यात आलेला आहे, सगळ्या सेवा सुरळीत करण्यात आलेल्या आहे, तरीसुद्धा आपण त्या सगळ्या गोष्टीचा जर फायदा जास्त घेतला तर परत आपल्याला धोका उद्भवू शकतो. त्याच्यामुळे लॉकडाऊन निघाल्याच्या नंतरसुद्धा प्रत्येकाने कामाच्या वेळेतच बाहेर निघा, अन्यथा अननेसेसरी तुम्ही बाहेर निघू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा. त्याच्यानंतर तुमच्या संपर्कात जेही कोणी लोक येतील त्यांचा अवेअरनेस वाढवा. आणि ह्या 25 रुग्णांच्या माध्यमातून आम्ही एकच सांगतो आहे की आपण जर या कोरोनाच्या नावाच्या शत्रूसोबत लढलो तर निश्चित प्रकारे आपण यांना हाकलून लावू शकतो आणि आपण हा लढा जिंकू शकतो. 12 मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो. या जागतिक परिचारिका दिवसाचा औचित्य साधून सुपर स्पेशालिटी येथील परिचारिका भवनमध्ये परिचारिका दिवस हा डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्या अध्यक्षतेखाली सोशल डिस्टन्स पाळून साजरा करण्यात आला. तसेच मनपा आरोग्य विभागात जागतिक परिचारिका दिनानिमित्त स्थायी समिती सभापती राधाराजू कुरील यांनी आपल्या कक्षामध्ये बोलावून परिचारिकांना शॉल देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण जगाला व आपल्याला सुद्धा कोविड-19 या आजाराने त्रस्त करून सोडले आहे. हजारोंच्या संख्येने कोविड-19 या आजाराचे रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. यांची सेवा करण्यासाठी व स्वच्छता राखण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार तसेच प्रशासकीय अधिकारी अहोरात्र झटत आहेत. 12 मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून ओळखला जातो आणि पाळला जातो. जागतिक परिचारिका दिवसाचा औचित्य साधून सुपर स्पेशालिटी येथील परिचारिका भवनमध्ये परिचारिका दिवस साजरा करण्यात आला. सोशल डिस्टन्स पाळून उपस्थित कार्यक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, सुपर स्पेशालिटी येथील कार्यरत डॉक्टर भिलावेकर, परिचारिका वर्षा पागोटे व परिचारिका उपस्थित होते. 12 मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून ओळखला जातो आणि पाळला जातो. या निमित्ताने मनपा आरोग्य विभागातील परिचारिका रत्नमाला पवार, जयश्री भगत, सीता जाधव, उर्मिला काजदेकर यांना स्थायी समिती सभापती राधाराजू कुरील यांनी शॉल देऊन सत्कार केला. यावेळी आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षक नर्मदा चव्हाण, पुष्पा उत्खेडे, सुनीता गुर्जर उपस्थित होत्या. रत्नमाला पवार ह्या मनपा दवाखाना बडनेरा, जयश्री भगत, सीता जाधव ह्या मनपा दवाखाना भाजी बाजार, उर्मिला काजदेकर या आयसोलेशन दवाखान्यात नर्स म्हणून कार्य करत आहे. एक नजर टाकूया शहर आणि ग्रामीणच्या चालू घडामोडींवर. दिनांक 13 मे पासून अमरावती महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त प्रशांत रोडे, महानगरपालिका अमरावती यांच्या संकल्पनेने अमरावतीकर कोरोनावर मात करूया ही मोहीम राबवण्यात येत आहे. सदर मोहिमेमध्ये आरोग्य कर्मचारी यांच्याद्वारे घरोघरी जाऊन त्यांना सर्दी, ताप, खोकला किंवा इन्फ्लुएंझा लाईक इलनेस, सारी व कोरोना संदर्भात लक्षणे विचारण्यात येतील व असे लक्षणे आढळल्यास त्यांना तपासणीसाठी पाठवण्यात येईल. वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती डॉक्टर विशाल काळे यांच्याद्वारे सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की आपल्या घरी येणाऱ्या आशा अंगणवाडी सेविका व इतर आरोग्य कर्मचारी यांना या मोहिमेत सहकार्य करून व कोणत्याही प्रकारची माहिती न लपवून मदत करावी.
रतन इडियाच्या सहाय्यक MBPL कंपनीच्या हम करोसे कायदा या धोरणामुळे जवळपास 300 कामगारांचे गेल्या मार्च महिन्याचे वेतन कंपनीने कापले. जाणीवपूर्वक जमेल त्या हिशोबाने कामावर बोलावून कामगारांना शिफ्ट शेड्यूलनुसार बोलावूनही वेतन कापल्यामुळे अखेर MBPLच्या कामगारांनी थेट कामगार मंत्री तथा प्रहार पक्ष संस्थापक बच्चू कडू यांची भेट घेऊन आपले गर्राने मांडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री यांनी कोणत्याही कामगाराची वेतन कपात करू नका असे आदेश दिले असतानाही वीज निर्मिती करणाऱ्या रतन इडियाच्या कामगारांचे पगार कपात करण्यात येत आहेत. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून स्वतःची रोटी भाजण्याचे काम रतन इडियाच्या अंतर्गत असलेली MBPL कंपनी करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात पूर्णतः बंदी असल्यामुळे येथील कामगार अनेक सर्कस करीत आहेत. नियोजित शिफ्ट शेड्यूलनुसार कामावर पोहोचतात, परत शेड्यूलनुसार कामावर येतात, परंतु पूर्ण वेतन देण्याऐवजी कामगारांना तुटके पगार देत असल्यामुळे अखेर कामगारांनी कामगार मंत्री व प्रहार पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांना भेट देऊन आपल्या समस्या मांडल्या. आता कामगार मंत्र्यांच्या कारवाईकडे सर्व कामगारांचे लक्ष केंद्रित आहे. कामगार मंत्री बच्चू कडू इथे आलेलो आहे. आम्ही आमचा विषय असा आहे की रतन इंडिया पॉवर लिमिटेडमध्ये सब कॉन्ट्रॅक्टमध्ये MBPL म्हणून कंपनी आहे. त्या कंपनीने आमचे माहे एप्रिलचे 1 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत जे पेमेंट हे जे आम्हाला होते ते आम्हाला दिलेले नाही आहे. आणि त्यांनी जे शिफ्ट शेड्यूल लावलं होतं त्यानुसार आम्ही सर्व कामगार तिथे गेलो होतो. त्या गेल्याप्रमाणे आणि तिच्या MBPLचे कॉन्ट्रॅक्टदार DK तिवारी यांनी आम्हाला सांगितले होते की आम्ही तुम्हाला पूर्ण पगार देऊ, पण 25 तारखेनंतर त्यांनी सांगितले की आता आम्ही पूर्ण पगार देऊ शकत नाही. जेवढी तुमची मजुरी, तुम्ही जेवढ्या दिवस कामावर आलेले आहे तेवढ्याच दिवसाची मजुरी तुम्हाला देण्यात येत आहे. तरी याच्याबद्दल आम्ही आज माननीय बच्चूभाऊ कडू यांच्याकडे हे तक्रार घेऊन इथे आलेलो आहे. व त्यांनीसुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे की या गोष्टीसाठी आम्ही लवकरात लवकर कारवाई करू असे त्यांनी आम्हाला आश्वासनसुद्धा दिलेले आहे. लॉकडाऊनच्या काळात अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा येथील कापड व रेडीमेड व्यावसायिक अडचणीत सापडले. व्यापारी प्रतिष्ठाने सुरू करण्यास तसेच शासनाने सकाळी 8 ते 3 पर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी याकरिता राज्यमंत्री बच्चू कडू व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात कापड व्यावसायिक प्रतिष्ठाने गेल्या 1.5 महिन्यापासून बंद असल्याने यावर निर्भर असणारे कापड व रेडीमेड व्यावसायिक अडचणीत सापडले आहे. शासनाने आम्हाला आता सकाळी 8 ते 3 पर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. राज्यमंत्री बच्चू कडूंनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधत यवतमाळ किंवा इतर ज्या ठिकाणी व्यापारी कापड रेडीमेडची प्रतिष्ठाने सुरू केल्या गेली असतील त्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यात करता येईल याबाबत चर्चा केली तर काही उपाय यावर निघेल असे आश्वासनही राज्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना दिले आहे. या निवेदनामध्ये आम्ही शासनाच्या नियमांचे काटेकोरपणाने पालन करू असे व्यापाऱ्यांनी म्हटले. निवेदन देताना व्यापारी असोसिएशनचे दिलीप चंदनानी, नानू जयसिंघानी, रवी चंदनानी, गुलाब चंदनानी, रोशन टहलानी उपस्थित होते. खुलना चाहिए ग्रामीण के हिसाब से, हमको तो अनुमति देना चाहिए. प्रॉपर अचलपुर तालुका में एक रमजान चालू है और इसके लिए अनुमति कलेक्टर साहब ने, SDO साहब ने इस पर पूरा ध्यान देने को ना, अर्जेंट कल ये डिसीजन लेने को ना, कल से हमको खोलने की अनुमति देना चाहिए. इससे कोरोना के हिसाब से जो पालन करना है गवर्नमेंट जो भी बोलेंगी करने के बाद में हमको खोलने की अनुमति दी और ये पालन हम करेंगे ही करेंगे. लॉकडाऊनच्या काळात जिथे नागरिकांना संचारबंदीचे नियम लागू आहेत तिथेच कृषी क्षेत्राच्या कामांमध्ये सूट दिली आहे. अशाच शनिवार असल्यामुळे सतीश कर्वा हे शेतकरी मंडीमधील काम आटपून आपल्या शेताकडे जायला निघाले असताना पूर्णानगर मधील रस्त्यावर पोलिसांनी त्याला थांबविले. सतीश कर्वा यांनी आपल्या जवळील कागदपत्र दाखविले असता पोलिसांनी त्याला जायला सांगितले, परंतु मागून आलेल्या एका पोलीस कर्मीने त्याला विचारपूस न करता त्याला काडीने मारू लागले. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातापायाला व मानीला मार लागल्यामुळे सतीश कर्वा या शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट दिली. या सर्व कामांमध्ये सतीश कर्वा हा शेतात जाऊ न शकल्यामुळे रविवारच्या वादळी पावसाने त्याच्या शेतातील हळदीचे नुकसान झाले. तेव्हा सतीश कर्वा या शेतकऱ्याने प्रशासनाला विनंती केली आहे की माझ्या शेतातील हळदीचे नुकसान भरपाई करावी आणि पोलीस कर्मीवर कारवाई करावी. धान्य बाजार कडून मालक अमरावती इथे कार्यरत आहे. माझं 8 काम आहे आणि मी शनिवार दिनांक 9/5/20 रोजी
दुपारी 3 वाजेपासून रविवारी पूर्ण दिवस हा जनता कर्फ्यू होता। म्हणून मी माझं 12 वाजतापर्यंत शनिवारी 12 वाजतापर्यंत काम आटपून गावाला गायनासाठी निघालो। माझ्या गावाला माझी शेती आहे आणि शेतीमध्ये हळद आहे, हळद वाळू भाजलेली होती आणि हळद बारदाना भरायची होती। म्हणून मी सोबत बारदाना आणि बियाणं पोळ्याचं बियाणं घेऊन गावाला जात होतो। त्या दरम्यान मला 12:30 ते 1 च्या दरम्यान मला पोलिसांनी पूर्णाला स्टॉपवर थांबवले आणि पूर्णा स्टॉपवर माझा एक कर्मचारी माझ्यासोबत बरोबर होते, मला डॉक्युमेंट्स मागत होते। माझ्याकडे पुरुषोत्तम राज समितीचा परवाना आहे आणि 7/12 सुद्धा माझ्याकडे होता आणि मी त्यांना सर्व दाखवतो, पोळ्याचं बियाणं 7/12 आणि परवाना मार्केट कमिटीचा परवाना हे मी त्यांना दाखवत होतो। त्यांनी मला जाण्याची परमिशनही दिली होती की तुम्ही जा म्हणून, पण मागून एक मनोज धोंडे म्हणून कर्मचारी आले आणि त्यांना काही न विचारता मारणं चालू केलं। मला त्यांनी कमीत कमी 8 ते 10 काड्या मारल्या, त्यापैकी मला एक काडी हातावर लागली आहे आणि हातावरती स्वेलिंग आहे, खूप मार लागला होता। माझं औषध ट्रीटमेंट चालू आहे अमरावती प्रायव्हेट दवाखान्यामधली, ट्रीटमेंट चालू आहे आणि पायावरती खूप जोराने काडी मारली म्हणून पायावरती वड आलेला आहे। हा वड आहे, हा पूर्ण लाल झालेला आहे आणि मागून मांडीवरही मारलेला आहे। अशा 8 ते 10 काळ्यांनी मला मारल्या होत्या आणि मी ते सर्व हिरसीत सेवा पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला आहे आणि हा माझा शनिवार दिवस पूर्ण मला हळद भरायची होती, हा पूर्ण माझा दिवस कारवाई करण्यात गेला। म्हणून मी गावाला पोचू शकलो नाही, रविवारी गावाला गेलो, रविवारी माझं पूर्ण आल भरणं झाला नाही आणि अचानकपणे 5 वाजता पाऊस आल्यामुळे 5:30 वाजता पाऊस आल्यामुळे माझी पूर्ण हळद पाण्यामध्ये आहे। तरी कृपा करून माझ्या सरकारने माझ्या हळदीचं नुकसान आणि त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी। असं जर शेतकऱ्यावर परिणाम झाले किंवा कोणी शेतकरी माल विकायला आला आणि घरी जाताना त्याला मारठूक झाली तर शेतकरी काय करेल? समोर जून महिना आहे आणि पेरण्याचा सर्व कार्यक्रम आहे आणि हे असं जर माल विकायला इकडे सरकारमध्ये माल विकायला आणा आणि तिकडे जाताना कस्टमरला मारठूक होते असं व्हायला नको, म्हणून त्या कर्मचाऱ्यावर काहीतरी कारवाई करण्यात यावी अशी माझी विनंती। चांदूर बाजार शहर व तालुक्यातील अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी कायदा व व्यवस्था राखायला पोलिसांची कमतरता होत असल्याने तसेच पोलीस स्टेशनला पाहिजे ते पोलीस यंत्रणा उपलब्ध नसल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून चांदूर बाजारमध्ये पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक पोलीस मित्र पोलिसांबरोबर कार्य करणार आहेत। नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस मित्रांना ओळखपत्र देण्यात आले व पोलीस मित्र पोलिसांच्या बरोबरीला असले तरीही पोलिसांचा अधिकार पोलिसांनाच राहणार। शहरात एकूण 30 ते 40 पोलीस मित्रांचा सहभाग असणार आहे। संचारबंदीच्या या काळात कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे, या परिस्थितीत अमरावती जिल्ह्यातील गरजू कलावंतांना मदत व्हावी या दृष्टीने सांस्कृतिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अमरावती येथील कलारसिक संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे धान्य व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले। कलारसिक संस्था अमरावतीद्वारा अमरावती जिल्ह्यातील गरजू कलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे धान्य व किराणा साहित्याचे वाटप हे सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत जिल्ह्यातील कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे, या परिस्थितीत गरजू कलावंतांना थोडीफार मदत व्हावी या दृष्टीने सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अमरावती येथील कलारसिक संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे। आजपर्यंत 42 कलावंतांनी यांचा लाभ घेतला असून अजूनही वाटपची प्रक्रिया ही सुरू आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कलेच्या भरोशावर जे आपले कलावंत आपला आणि आपल्या कुटुंबाचा जे उदरनिर्वाह करत होते, परंतु अचानक लॉकडाऊनमुळे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द झाले आणि त्यांच्यापुढे कुटुंबनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला। अशातच अमरावती येथील कलारसिक संस्था केवळ अमरावतीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कलावंतासाठी मदतीचा हात केव्हाही पुढे करणारी अशी सामाजिक संस्था म्हणून नावारूपास आलेली आहे। कलारसिकच्या माध्यमातून त्या संस्थेचे अध्यक्ष श्री भोलेश्वरजी मुद्गल यांनी असे आवाहन केले होते व्हॉट्सअप आणि फेसबुक या माध्यमातून, ज्या कलावंतांना काही अडचण असेल तर ताबडतोब मला संपर्क करावा आणि
या माध्यमातूनच आम्ही संस्थेचे अध्यक्ष भोलेसरजी मुद्गल यांच्याशी संपर्क केला। अनेक कलावंत असे होते की जे भाड्याच्या घरात राहतात, त्यांचा भाड्याचा प्रश्न आणि कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न, हा प्रश्न त्यांना भेडसावतच होता। अनेक कलावंतांना शोधून त्यांना मदतीचा हात कसा देता येईल यासाठी भोलेसरजी मुद्गल यांनी खूप प्रयत्न केले। त्यांच्या माध्यमातून अत्यंत गरीब आणि गरजूवंत कलावंत शोधून त्यांना मदतीचा हात दिला। अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये कलारसिक संस्था कलावंतांच्या मदतीसाठी धावून आली। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। हे बातमीपत्र इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।